तर आजपासून सगळीकडेच बाप्पाच्या आगमनाची धूम आहे. नागपुरातही गणपती आगमनाचा उत्साह दिसून येतोय. नागपुरात 1179 सार्वजनिक गणपती मंडळांना प्रशासनाने परवानगी दिली आहे. यासोबतच घरगुती गणपती स्थापनेसाठीही भक्तांची लगबग या ठिकाणी दिसून येते. तर एकूणच विदर्भातला गणेशोत्सव काय म्हणतो हे जाणून घेऊयात. जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी थेट विदर्भातून आपल्या सोबत आहेत. जितेंद्र, काय म्हणतोय विदर्भातला गणेशोत्सव, काय उत्साह? स्वाती, सर्वांचं आराध्य दैवत आणि सर्वांचं लाडके बाप्पा यांचं आगमन आज होत आहे आणि या संदर्भात आज नागपूरसह संपूर्ण विदर्भातच उत्साहाचं असं वातावरण आहे. नागपूरच्या चितारोड येथे आपण आता आहोत. चितारोड म्हणजे गणपती मूर्तींचं एक माहेरघरच म्हणता येईल. इथून संपूर्ण विदर्भात मूर्ती, गणेशमूर्ती जातात. इथे अनेक कलाकार आहेत जे गेल्या अनेक महिन्यांपासून मूर्ती बनवत होते आणि आज तो दिवस आलेला आहे जिथे बाप्पांची स्थापना करण्याचा आजचा दिवस आहे आणि त्यामुळे आज सगळीकडे इथे उत्साहाचं वातावरण आहे. अनेक गणेशमूर्तींवर अजूनही शेवटचा हात फिरवण्यात येतो आहे. ज्या मूर्तींचा जर विचार केला तर या मूर्तींची बुकिंग ऑलरेडी झालेली आहे आणि या आता जे गणेश भक्त आहेत ते मोठ्या प्रमाणात इथून आपल्या गणेश मूर्ती ते घरी घेऊन जात आहेत. यात गणेश मंडळांसोबतच जे घरगुती गणपती आहेत त्यांचा देखील समावेश आहे. सकाळपासून इथे गजरामध्ये गणपती भक्त जे आहेत ते आपल्या गणेश मूर्ती स्थापनेसाठी घेऊन जात आहेत आणि पुढील जे दिवस राहणार आहेत गणेश उत्सवाचे ते मोठ्या आनंदात साजरे होणार आहेत. जर प्रशासनाचा जर विचार केला किंवा इथे जे मंडळ आहेत तर 1179 सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सुरक्षा यंत्रणेचा जर विचार केला तर जवळपास 1500 पोलीस कर्मचारी या गणेशोत्सवादरम्यान संपूर्ण आपली कामगिरी बजावणार आहेत. सुरक्षेची कुठलीही त्रुटी राहू नये याकडे पोलिसांचं विशेष लक्ष राहणार आहे. त्याचबरोबर राज्य राखीव दलाची 1 प्लाटून आणि 4 पथकं देखील तैनात करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर 22 मोठी जी गणेश मंडळं आहेत त्या 22 गणेश मंडळांचे विविध कार्यक्रम पूर्ण या 10-12 दिवस चालणार आहेत. त्यासाठी विशेष पोलिसांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सुरक्षेचा जर हा भागाचा विचार केला तर सुरक्षा यंत्रणा देखील चोख बजावण्यात आता नागपूर पोलीस सज्ज झालेली आहे. त्याचबरोबर गणेश भक्त आहेत ते आता मोठ्या उत्साहात आहेत. या चितारोडीमधूनच छोट्यात छोट्यापासून मोठ्यात मोठ्या गणेश मूर्ती इथून स्थापनेसाठी घेतल्या मंडळात आणि घरात नेल्या जातात. त्यांचं साहित्य असतं, शृंगाराचं साहित्य असतं, वस्त्र असतात ते देखील इथून मिळतं. त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण परिसरामध्ये आता गजबजलेलं वातावरण आहे. ढोलताशाच्या गजरामध्ये इथून गणेश भक्त आपल्या गणेशमूर्ती आता स्थापनेसाठी येत आहे. एकूणच विदर्भात आनंदाचं वातावरण आपल्याला बघायला मिळते. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.